जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाइव मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे त्याचा पहिला भाग 3 दिवसापूर्वी आपण बोललो होतो, तो म्हणजे की एका अमेरिकन वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रकाशित झाली होती की चीननी भारताच्या पॉवर सेक्टर वरती खास तर मुंबईचा हल्ला केला आणि 12 तास आपली वीज बंद पडली होती। परंतु त्याच्यानंतर जी 2 स्टेटमेंट आली ती थोडीशी आश्चर्यजनक होती। एक तर भारताचे जे पॉवर मिनिस्टर आहेत श्री आर के सिंग यांनी स्टेटमेंट दिलं की हल्ला तर झाला होता परंतु हा कोणाचा होता हे आम्हाला माहिती नाही, म्हणजे कोणी नॉन स्टेट ऍक्टर्स असावेत किंवा त्याच्याशी चीनशी डायरेक्ट संबंध असावा हे काही आम्हाला सिद्ध करता आलं नाही। आणि दुसरे महाराष्ट्राचे पॉवर मिनिस्टर सुद्धा असंच काहीतरी म्हणाले की हा काहीतरी धोका निर्माण झाला होता परंतु तो आम्ही यशस्वीरित्या पडताळून लावला। आता या सगळ्याचं विश्लेषण काय की असं इतकं मिळमिळीत स्टेटमेंट आपल्या सेंट्रल लेवलला आणि स्टेट लेवलला का देण्यात आलं, याचं नेमकं काय कारण होतं याचं आपण विश्लेषण करू। आणि जास्त महत्वाचं की याच्या पुढे जे चीनचे जे सायबर हल्ले आहेत ते भारताच्या जे क्रिटिकल इन्फॉर्मेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर असतं की जसं नेटवर्क आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नेटवर्क आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं नेटवर्क आहे, इंटेलिजन्स ब्युरोचं नेटवर्क आहे, पोलिसांचं वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क असतात। आजकाल आपण डिजिटल वर्ल्ड शिवाय राहू शकत नाही, तर त्यांच्यावरती होणारे हल्ले कसे थांबवायचे आणि आपली माहिती चोरी होणार नाही हे कसं आपण म्हणजे हे ती माहिती कशी प्रोटेक्ट करायची हे आपल्या समोर असलेलं एक मोठं आव्हान आहे। तर या विषयावरती आपण बोलूच कारण या विषयावरती काही अनेक नवीन माहिती पुढे येते आहे। परंतु त्याच्या आधी मी 4 महत्वाच्या घटना ज्या गेल्या 2 दिवसात घडल्या त्याच्याविषयी बोलणार आहे ज्याचा संबंध भारताच्या सुरक्षेवरती होतो आहे। नंबर 1 आहे की चायनाचं जे कोस्ट गार्ड आहे जसं भारताचं तटरक्षक दल आहे त्यांचं काम असतं की त्यांच्या सागरी सीमेचं रक्षण करायचं, परंतु हे अतिशय एक आक्रमक असं दल आहे आणि साऊथ चायना समुद्रामध्ये साऊथ ईस्ट एशियाच्या देशातल्या कुठल्याही बोटी आल्या तर त्यांना ते टक्कर मारतं, त्या बोटींना बुडवतं, तिथून जे मच्छीमार येतात त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतं वगैरे वगैरे। आणि आपल्याला हे मी पहिले पण म्हटलेलं आहे की 90% जो साऊथ चायना समुद्र आहे चीन म्हणतं ते आमचंच आहे आणि की जे खरं नाही, कारण आंतरराष्ट्रीय कायदा हा सरळ आणि साफ आहे। आंतरराष्ट्रीय कायदा म्हणतो की तुमच्या समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माईलचा जो समुद्र असतो तो टेरिटोरियल वॉटर्स असतो, म्हणजे तिथे तुमच्या देशाचा कायदा हा लागू होतो। मात्र 200 नॉटिकल माईल पर्यंत जो समुद्र जो असतो त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं, तिथे तुम्हाला आर्थिक बाबी करायला अलाउड आहे, म्हणजे डीप सी मायनिंग म्हणा, तिथनं तेल काढणं, गॅस काढणं वगैरे वगैरे, परंतु तिथे इतर देशांच्या बोटींना यायला जायला अलाउड असतं, म्हणजे त्याला म्हणतात फ्री पॅसेज, की ज्या व्यापार बोटी असतात त्या तिथून व्यापाराकरता जाऊ शकतात आणि त्या रस्त्याचा वापर करू शकतात। कारण जो समुद्र आहे हा सगळ्या जगाचा आहे, केवळ आर्थिक बाबी करता 200 नॉटिकल माईलचा जो लिमिट दिलेली आहे ती एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन करता दिलेली आहे। परंतु चीनची सवय आहे काहीतरी कुठले तरी जुने कायदे शोधायचे, जुनं काहीतरी डॉक्युमेंट काढायचं आणि म्हणायचं की हे सगळं आमचंच होतं। तर थोडक्यात त्यांच्यामध्ये आणि साऊथ ईस्ट एशियातल्या सगळ्या देशांमध्ये सागरी सीमेविषयी वाद आहे। याच्याविषयी आपण याच्या आधी बोललेलो होतो म्हणून मी जास्त डिटेलमध्ये त्यात जात नाही, परंतु सेनकाकू आयलंड चीन म्हणतं आमचं आहे, जपान म्हणतं आमचं आहे, अर्थातच आपण जपानला सपोर्ट करतोय। आता काही दिवसापूर्वी एक अतिशय भयंकर कायदा चीननी पास केला, ज्याप्रमाणे चीननी आपल्या कोस्ट गार्डला सांगितलं की आपल्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये कोणीही आलं तर त्यांच्यावरती तुम्हाला फायरिंग करण्याचा अधिकार आहे। बघा किती हास्यास्पद अशा प्रकारचा कायदा केला त्यांनी, भारतीय सैन्याला कायद्यामध्ये अटकवून LAC वरती लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल वरती लडाख मध्ये आपल्याला फायर करण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अडकवलेलं आहे। परंतु आता त्यांनी स्वतःचाच कायदा पास केला की जर साऊथ चायना समुद्रामध्ये कुठल्याही देशाच्या बोटी आत आल्या तर त्यांच्यावरती आम्ही फायर करू, जे अर्थातच अतिशय धोकेदायक आहे
आणि साऊथ ईस्ट एशियाचे कुठलेही देश ते मानायला तयार नाही. आणि त्याच्या दोन चांगल्या बाबी, एक तर फिलिपिन्स नावाचा जो देश आहे त्याला आपण इतिहासामध्ये पहिल्या वेळा ब्राह्मोस नावाचं समुद्रामध्ये फायर करणार एक मिसाईल देतो आहे की जे एक अतिशय यशस्वी असं मिसाईल म्हटलं जातं की ज्यामुळे त्यांना आपल्या सागरी सीमांचं रक्षण हे जास्त चांगलं करता येईल. दुसरं, जपानने त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की जर तुम्ही असं काही केलं तर आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. चायनाची सवय आहे दमदाटी करायची, मग बघायचं की तो देश कसा बघतो आहे. दमदाटी केल्यानंतर त्यांनी जपानला सांगितलं की आमचे फॉरेन मिनिस्टर तिथे येतील आणि आमचे जे प्राईम मिनिस्टर जे शी जिनपिंग आहेत त्यांना सुद्धा जपानला भेट द्यायची आहे आणि आपल्या दोन्ही देशांचे संबंध हे खूप चांगले करायचे आहे. परंतु जपाननी साफ सांगितलं हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही चीनच्या कुठल्याही प्राईम मिनिस्टरची व्हिजिट ही जपानला होऊ देणार नाही. उलट जपानने आपलं जे डिफेन्स बजेट आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढवायला सुरुवात केली आहे आणि आपल्याला कल्पना आहेच की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपाननी जर्मनीच्या बरोबर सगळ्या जगाला घुटणे टेकायला भाग पाडलं होतं आणि जपानचं जे सैन्य होतं ते जपानमधून इतके देश पार करून ते भारताच्या सीमेवरती कोहिमा आणि इम्फाल ही जी दोन गावं मणिपूर आणि नागालँडमध्ये आहेत तिथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. म्हणजे अतिशय प्रचंड सामर्थ्यवान असं सैन्य होतं, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी स्वतःवरती बंधनं लादून घेतली आणि सांगितलं की आम्ही सैन्य आमचं वाढवणार नाही कारण आमचे एकदम आमची आक्रमक वृत्ती सुरू होते. परंतु आता त्यांनी ही जी पॅसिफिस्ट पॉलिसी होती ती सोडली आहे आणि आता ते चीनला सांगतायत की आम्ही तुम्हाला जशास तसे असं उत्तर देऊ. ही अर्थात भारताकरता चांगली बाब आहे कारण त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे आणि ते चीनला एक मोठा शह हा देऊ शकतात. ज्याच वेळेला अजून एक महत्वाचा मुद्दा समोर आणायला पाहिजे की सध्या म्यानमारमध्ये तिथल्या सैन्याने आपलं राज्य तिथे आणलेलं आहे, डिक्टेटरशिप तिथे आणलेली आहे आणि म्यानमारची जी पॉप्युलरली इलेक्टेड लीडर होती सुंग की तिला तुरुंगात टाकलेलं आहे आणि गेले महिनाभर तिथे गडबड सुरू आहे. आता तसं म्हटलं तरी ही म्यानमारची आतली बाब आहे, मग त्याच्याशी भारताचा काय संबंध. भारताचा संबंध असा की आज चीनला व्यापार करण्याकरता सर्वात मोठा त्रास होतो तो म्हणजे मलक्काच्या समुद्र धुनीमध्ये जी सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या मध्ये आहे आणि या समुद्र धुनीमध्ये भारत चीनचा जो व्यापार आहे तो 70% व्यापार तो 80% व्यापार जो इथनं जाईल तो थांबवू शकतो. तर म्हणून याकरता चीन दोन मोठे कॉरिडॉर तयार करू इच्छितो. एक आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याच्याविषयी मी थोडा आधी बोललो होतो, जो ग्वाडर बंदरातून पाकिस्तानच्या निघतो, 4,500 किलोमीटरचा प्रवास करून तो शिनजियांग प्रांतात प्रवेश करतो. परंतु तिथे प्रॉब्लेम काय होतो आहे सध्या, तिथे एक तर पाकिस्तान कंगाल आहे. पाकिस्तान ते पाकिस्तान इतका कर्जबाजारी झाला आहे की त्यांनी चीनला म्हटलं आहे की आम्ही तुमचं कुठलंही कर्ज हे परत करू शकत नाही. पाकिस्तान या रस्त्याचा वापरच करू शकत नाही कारण पाकिस्तानमधला सर्वात मोठा उद्योगधंदा जो आहे तो दहशतवाद आहे, ज्याकरता एवढ्या मोठ्या रस्त्यांची हायवेची गरज नसते. परंतु सर्वात जास्त जे भयंकर असं आहे पाकिस्तानच्या दृष्टीने की या रस्त्यावरती बलुचिस्तान लिबरेशनचे जे स्वातंत्र्य योद्धे आहेत ते फायरिंग करतायत, चिन्यांवरती तिथे हल्ले करतायत आणि ते कमी होतं की नाही म्हणून आता सिंध मधल्या सुद्धा गटांनी त्याच्यावरती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर शिनजियांग जो प्रांत आहे तिथले सुद्धा लोक इतके विरुद्ध आहेत चीनच्या, उइगर मुस्लिम्स, की ते सुद्धा तिथे सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये चीनच्या विरोधामध्ये मोठी निदर्शनं सुरू आहेत. तर यामुळे हा जो कॉरिडॉर आहे हा इकॉनॉमिकली कम्प्लिटली अनव्हायबल झालेला आहे. तर म्हणून आता चीन हा म्यानमार मधून चीन ते म्यानमार असा एक कॉरिडॉर तयार करू इच्छितो ज्यामुळे त्यांना मलक्काला बायपास करण्याकरता एक नवीन रस्ता मिळेल. म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्या वेळेला त्यांनी म्यानमारच्या सैन्याला मदत करून अशा प्रकारचं स्वतःचं राज्य प्रस्थापित करायला मदत केली आहे. अर्थात ही भारताकरता फारशी चांगली घटना नाही, भारताने याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि चीनचा तिथे होणारा जो प्रभाव आहे तो नक्कीच कमी करायला पाहिजे.
साऊथ चायना समुद्राच्या बाबींमध्ये एक अजून एक फार चांगली घटना घडते आहे, ती म्हणजे आता युरोप मधले देश सुद्धा चीनच्या विरोधात तिथे उतरायला लागलेले आहेत. उदाहरणार्थ लष्करी दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या युरोप मधला सर्वात ताकदवान देश आहे जर्मनी, आणि जर्मनी आता आपली जहाज ही साऊथ चायना समुद्रामध्ये पाठवत आहे. जगाचा कायदा पास करण्याकरता की समुद्र हा सगळ्या जगाचा असतो आणि सगळ्यांना तिथे फ्रीली जायला यायला अलाउड असत. हे जर्मनी तर एक भाग झाला. दुसरं ग्रेट ब्रिटन सुद्धा त्या विरुद्ध कारवाई करायला मागतो आहे. आणि तिसरं म्हणजे फ्रान्स. ही तिन्ही मोठी राष्ट्र जी युरोपची आहेत, आर्थिक दृष्ट्या सुदृढ आहेत आणि यांचं सैन्य सुद्धा खूप चांगलं आहे. आणि फ्रान्सची सर्वात मोठी ताकद अशी आहे की पॅसिफिक ओशन मध्ये आज अनेक अशी बेट आहेत, लहान लहान बेट की जिथे पॉप्युलेशन 1 लाख 2 लाख 3 लाख अशी असेल, तिथे अनेक बेटांवरती आज सुद्धा फ्रान्सचा हक्क आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जसं आपलं साम्राज्य सगळीकडे पसरवलं होतं, फ्रान्सने आपलं साम्राज्य त्यांना जास्त पसरवता आलं नाही, परंतु त्यांनी अनेक जी छोटी छोटी बेट आहेत त्याच्यावरती कब्जा केला होता. परंतु आता ही जी बेट आहेत सामरिक दृष्ट्या किंवा स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे साऊथ चायना त्याच्यामुळे इंडो पॅसिफिक ओशन मध्ये अनेक ठिकाणी फ्रान्सची लष्करी तळ आहे. फ्रान्सची तर तळ आहेतच, थोडी सर्वात जास्त तळ अर्थातच अमेरिकेची आहेत. ही आपल्या दृष्टीने एक चांगली बाब आहे आणि त्याच्यामुळे जे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन आहे, हे देश आता आपल्याशी एकमेकांशी खूपच बोलत आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात चांगलं असं की त्यांच्या अनेक मीटिंग्स आतापर्यंत व्हर्च्युअली झालेल्या आहेत. आणि एक मीटिंग तर कालच झालेली होती ज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती हे देश एकमेकाशी कोऑपरेशन करणार आहे. एक म्हणजे इंटेलिजन्स शेअरिंग कोऑपरेशन, म्हणजे चीन विषयी मिळणारी गुप्तहेर माहिती ही एकमेकाशी शेअर करायची. दुसरा आहे सामरिक कोऑपरेशन, म्हणजे शस्त्र पुरवठा एकमेकाला करायचा, एकमेकाला एकमेकाचे तळ लष्करी तळ हे वापरायला द्यायचे, गरज पडली तर एकमेकाला लॉजिस्टिक्स मदत ही करायची, याच्याशिवाय कुठलंही संशोधन करायचं असेल तर ते करायचं. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं संशोधन आहे टेक्नॉलॉजिकल कोऑपरेशन. आपल्याला मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगाची महाशक्ती अर्थातच अमेरिका आहे, परंतु नंबर 2 वरती चीन आहे. आणि नंबर 2 वरती चीन हे कसं पोहोचलं आहे हे एकदा थोडस पुन्हा सांगणं गरजेचं अशा करता आहे की या आधी चीन हे खूपच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागे होतं, परंतु त्यांनी आक्रमक सायबर हल्ले करून सगळ्या देशाची जी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स असतात ते चोरले. आज असं म्हटलं जातं की जगामधल्या 500 फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत, म्हणजे जगातली 500 सर्वात मोठ्या कंपन्या की ज्यांचं बजेट हे अनेक देशांपेक्षा जास्त मोठं असतं. आणि हे सगळे आर्थिक महाशक्ती आहेत आपापल्या फील्डमध्ये, मग ते सॉफ्टवेअर असो की हार्डवेअर असो की कुठलंही काही असो, तर यांची इंटेलेक्च्युअल सिक्रेट्स ही चीननी चोरलेली आहे. आणि आज चीन जगातलं शस्त्र विकणारा हा जवळजवळ नंबर 2 देश बनलेला आहे. तर तो कसा बनला? त्यांची जी सगळी विमानं आहेत त्या विमानांचं सिक्रेट त्यांनी रशियापासून चोरलेलं आहे. जी सुखोई विमानं असतात, मिक्स सिरीजची विमानं असतात, तर याच्यामुळे सगळ्या देशांना हे माहिती आहे की चीनने त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही चोरलेली आहे. आणि साम दंड भेद याचा वापर करून हे चीनने चोरलंय. एक तर हॅकिंग करायचं, त्या कंपनीचं जे डिझाईन असतं विमानाचं ते चोरून घ्यायचं, किंवा दुसरं तिथे असणारा एखादा जो सायंटिस्ट असतो त्या सायंटिस्टची मदत घ्यायची. समजा एखादा सायंटिस्ट अमेरिकेमध्ये आर्टिक वरती म्हणजे हे करतोय, उदाहरणार्थ कॅनडामधले काही सायंटिस्ट आहेत की जे आर्टिक कॅप आहे, आर्टिक समुद्र आहे, तिथे ते खूप संशोधन करतात, तर त्यांनी केलेलं संशोधन हे ते चीनला विकत घ्यायचं. अशा अनेक लोकांना की जे विकत घेतले जाऊ शकतात त्यांना घ्यायचं, खास तर शास्त्रज्ञ आणि हुशार माणसं, की ज्यामुळे त्यांनी केलेलं संशोधन तुम्हाला हे पूर्णपणे चोरता येऊ शकतं. तर अशा प्रकारे रिव्हर्स इंजिनिअरिंग करून
सायबरनी चोरी करून शास्त्रज्ञांना विकत घेऊन काही राज्यकर्त्यांना विकत घेऊन चीननी इतक्या गोष्टी चोरल्या आहेत तंत्रज्ञानाच्या की आज ते नंबर 2 वरती पोहोचले आहेत. आणि आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने 23 किंवा 24 या जागेवरती आहोत, अर्थात आपला नंबर आता पुष्कळ पुढे आलेला आहे गेल्या 5-6 वर्षामध्ये. परंतु आपल्याला प्रगती जी कॉम्पिटिशन करायची आहे ती चीनशी करायची आहे. आणि इनोव्हेशन इंडेक्स मध्ये आपण पहिले 50व्या जागेवरती होतो जगामध्ये, आता आपण पहिल्या 25 मध्ये पोहोचतोय. परंतु चीन हा नंबर 2 वरती आहे आणि आपल्याला आता 25 वरून उडी मारून इनोव्हेशन इंडेक्स मध्ये आपल्याला नंबर 2 तर कमीत कमी पोहोचायलाच पाहिजे, नाहीतर आपण चीनशी आपला मुकाबला हा करू शकणार नाही. तर ही चीनची जी चोरी आहे ती थांबवण्याची गरज आहे. त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा थोडस बोलीन ज्यावेळेला आपण चीनच्या सायबर हल्ल्याविषयी बोलू. याच्याशिवाय नेक्स्ट मुद्दा जो आहे की चीन आपल्याशी वेगवेगळ्या स्तरावरती लढत असतो. आजच्याच पेपरमध्ये बातमी आलेली आहे, आत्ता बातमी येते आहे की झारखंडमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला. बॉम्ब ब्लास्ट म्हणतात आणि त्याला IED ब्लास्ट म्हणायचं. IED म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव डिवाइस. आणि त्याच्यामध्ये आपले 3 जवान हे मारले गेले. म्हणजे चीन नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना त्यांचे सैनिक म्हणून भारताच्या विरुद्ध वापरतो, ज्यामुळे या नक्षलग्रस्त भागामध्ये मग ते महाराष्ट्रातला गडचिरोली असो की छत्तीसगडचा भाग असो की झारखंडचा असो की बिहारचा असो, तिथे कुठलीही प्रगती होऊ शकत नाही, तिथे रस्ते बांधता येत नाही, तिथे कुठलेही कारखाने तयार करता येत नाही वगैरे वगैरे. तर हे सगळं प्रॉब्लेम आहेत. म्हणजे चीन आपल्या आर्थिक व्यवस्थेला नक्षलवाद्यांचा वापर करून पुढे जाऊ देत नाही. आणि आता मी येतो अजून एका वेगळ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे डिजिटल मीडिया. आपल्याला कल्पना आहे की डिजिटल मीडिया ही खूपच ताकदवान झाली. याच्या आधी पहिले 3 मीडिया होती. एक तर होती प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र, ते इंग्लिश असो मराठी असो हिंदी असो की इंग्लिश की रिजनल लँग्वेजेस मध्ये असो. दुसरं होते TV मीडिया वेगवेगळ्या भाषांमध्ये की जे 24 तास बातम्या द्यायच्या. तिसरं होती सोशल मीडिया, ज्याच्यामध्ये YouTube आहे, ज्याच्यामध्ये Facebook आहे, ज्याच्यामध्ये Instagram आहे, अनेक आपलं आपण सगळ्याशी परिचित आहोत. तर हे सगळं या 3 मीडिया मोठ्या होत्या. आता एक डिजिटल मीडिया नावाचा नवीन प्रकार असा झाला आहे की समजा एखादं वर्तमानपत्र आहे की जे पब्लिश होतं, की उदाहरणार्थ घ्या, समजा तुम्ही एक उदाहरण घ्या की मराठीमध्ये एखादं वर्तमानपत्र आहे महाराष्ट्र टाइम्स. आता महाराष्ट्र टाइम्स हे पेपर आपल्याला विकत घ्यायची गरज पडत नाही, आपण हे फ्रीली डिजिटल मीडियामध्ये वाचू शकतो. आणि डिजिटल मीडियामध्ये ते गुगलवरती असो की याहूवरती असो की कुठल्याही इतर याच्यावरती असो, ते आपल्याला फ्रीली वाचता येतं. आणि तिथे हे गुगल किंवा याहू किंवा हे जे इतर सर्च प्रोव्हायडर्स सर्च इंजिन्स असतात किंवा इंटरनेट प्रोव्हायडर्स असतात, ते तिथे ॲडव्हर्टिजमेंट्स टाकतात. आपण कुठलाही वर्तमानपत्र जर कधी इंटरनेटमध्ये वापरायचा प्रयत्न केला, युट्यूबवरती कुठलाही व्हिडिओ आपण बघायचा प्रयत्न केला, तर पहिले आपल्या समोर एक 3-4 मिनिट एक ॲडव्हर्टिजमेंट येते की जी आपल्याला बघावीच लागते. ती बघितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्याला म्हणजे अशा प्रकारची ती ॲडव्हर्टिजमेंट तिथे घातलेली असते आणि त्यामुळे त्यांना उत्पन्न इतकं जास्त मिळतं की हे उत्पन्न उलट प्रिंट मीडियाला जे मिळतं, इलेक्ट्रॉनिक मीडियाला जे मिळतं, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तर आता आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीने डिजिटल मीडिया करता नियम तयार केले आहेत. त्याच्यामध्ये अर्थातच त्यांना जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट त्यांनी प्रिंट मीडियाशी शेअर करायला पाहिजे. कारण तर महाराष्ट्र टाइम्स असो, लोकसत्ता असो, सकाळ असो, पुढारी असो, कुठलंही वर्तमानपत्र असेल, सामना असेल, तर हे प्रिंट आता आजकाल प्रिंट मीडियाची सध्या परिस्थिती ही आर्थिकदृष्ट्या ही खूपच गंभीर झालेली आहे. आपण बघाल की त्यांनी अनेक एडिशन्स क्लोज केलेले आहेत, त्यांचे जी प्रिंट ऑर्डर आहे ती पुष्कळ कमी झालेली आहे, त्यांनी आपला स्टाफ 25-30% कमी केलेला आहे. आणि तोच प्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा होतो, जे TV मीडिया ज्याला म्हणता येईल, त्याच्यामध्ये सुद्धा आता त्यांचा स्टाफ त्यांनी खूपच कमी केलेला आहे, खर्च खूपच कमी केलेला आहे, कारण त्यांना ते उत्पन्न पुरेसं मिळत नाही. मात्र डिजिटल मीडियाचं उत्पन्न हे भयंकर वाढतं आणि सगळेजण आता डिजिटल मीडियावरती जात आहेत. तर आता आपण खूपच चांगले नियम तयार केलेले आहेत डिजिटल मीडियाकरता. आणि डिजिटल मीडियाचं सर्वात मोठं जे
पॉइंट आहे तो असा आहे की डिजिटल मीडियावरती आपल्या देशाचं जे कायदे असतात त्यांचं राज्य असायलाच पाहिजे. कोणीही वाटेल तसं लिहू शकत नाही. त्यांना देशा जसं देशाचे कायदे हे आपल्या प्रिंट मीडियाला लागू आहेत, हे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला लागू आहेत, तसं या डिजिटल प्लॅटफॉर्मना सुद्धा लागू असायला पाहिजे. त्यांनी जर काही उलट सुलट लिहिलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. आपण पेपरमध्ये बघितलंच की पेपर हे नेहमी रिस्पॉन्सिबली लिहितात, कारण त्यांना काही जर त्यांनी उलट सुलट लिहिलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई ही होऊ शकते. तर तेच नेमकं व्हायला पाहिजे. आणि काही काही वेळा या लोकांना असं वाटायला लागलं की आपण एवढे ताकदवान झालेलो आहोत की त्यांनी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा अकाउंट ब्लॉक केला. आता इमॅजिन करा की एका जगातल्या सर्वात ताकदवान माणसाचा जर तुम्ही अकाउंट ब्लॉक करता, याचा अर्थ तुम्ही त्याच्याहून जास्त ताकदवान आहात का? अर्थात ते चुकीचं आहे. कुठलीही डिजिटल मीडिया ही देशाच्या कायद्याच्या खालीच काम व्हायला पाहिजे. आता मी पटकन चीनच्या सायबर हल्ल्याकडे येतो, त्याच्याविषयी आपण पहिले बोललेलो आहे. आज मला काही जे नवीन मुद्दे टाकायचे आहेत तो म्हणजे असा की आपण जर चीनने हल्ला केला हे सगळ्यांना माहिती आहे, तर त्याविषयी आपण उघडपणे बोलायला का घाबरतो आहे किंवा का तयार नाही? अर्थातच आरोप करणं हे सोपं असतं, जोपर्यंत कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही तोपर्यंत हे करता येत नाही. परंतु चीनचं असं असतं की चीनने हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आउटसोर्स केलेल्या आहेत वेगवेगळ्या हॅकर्सना, जे वेगवेगळ्या देशामध्ये असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे त्यांच्याशी जरी हॅक केलं आणि एखाद्या हॅकरला आपण पकडलं तरी त्याचा संबंध चीनशी होता हे सिद्ध करणं हे सोपं नसतं. जसं दहशतवादामध्ये थर्ड पर्सन येऊन ते काम करतो आणि नेमकं कोणी केलं हे शोधणं हे फार कठीण होतं, किंवा हे संशोधन करता करताच अनेक वर्ष लागतात. आणि आपल्याला उदाहरण म्हणजे 1993 साली जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते मुंबईमध्ये, त्याचे खटले अजून सुद्धा संपलेले नाही आहेत. मी बघा किती 27-28 वर्ष झालेली आहेत. तर म्हणजे हे अशा प्रकारे शोधणं हे फार डिफिकल्ट असतं. तर म्हणून चीन याचा गैरवापर करून सगळ्या देशाच्या विरुद्ध अशा प्रकारचे सायबर हल्ले करतो आहे. तर सायबर हल्ले करतो आहे, परंतु लक्षात ठेवा चीन हा 7.5 फूट उंच नाही. चीन वरती सुद्धा सायबर हल्ले हे केले जातात. जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, भारतावरती सायबर हल्ले 90% अर्थात चीनकडनं होतात, 5-6% हे पाकिस्तानकडून होतात, आणि 1-2% जे इंटरनेटवरती चोर आहे नॉर्थ कोरियाचे असो कोणी असो ते करतात. पण त्यांचा काम, त्यांना मुख्य तुमची काहीतरी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ही चोरी करायची असते. परंतु सर्वात मोठे हल्ले हे चीनकडनं होतात, त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. चांगली बाब अशी आहे की आपल्या या ज्या दोन संस्था आहेत त्याच्याविषयी मी जास्त डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओत बोललो होतो. CERT सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि बहुतेक चीनी हल्ले आपल्या नेटवर्कला कुठलंही नुकसान व्हायच्या आधी आपल्याला थांबवण्यामध्ये यश हे मिळालेलं आहे. ही अर्थात चांगली बाब आहे. पण फॅक्ट रिमेन्स की त्यांनी हल्ले हे केले होते. याच्याशिवाय आपली जी दुसरी संस्था आहे नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन कमिटी, तर ही सुद्धा खूपच चांगलं काम करते आहे आणि आपल्या आपली कुठलीही सिस्टीम जास्त वेळ बंद पाडण्यामध्ये चीनला आतापर्यंत यश मिळालं नाही, हे कौतुकास्पद आहे. परंतु आता आपण इतकं लो प्रोफाईल ठेवतो याचं कारण एक असं आहे की एक अशी बातमी आलेली आहे की चीननी आपल्या सगळ्या आर्थिक क्षेत्रामध्ये जी घुसखोरी केली होती त्याच्यामध्ये एक मोठं क्षेत्र होतं पॉवर सेक्टर, की म्हणजे पॉवर जनरेट करण्याकरता आपली पहिले BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड नावाची कंपनी होती आणि आपले जनरेटर्स किंवा यंत्र ही त्यांच्याकडनं यायची. चीननी अतिशय पद्धतशीरपणे या कंपनीला मारलं आणि आता पॉवर सेक्टरमध्ये चीनची इक्विपमेंट ही खूप आहे आणि याच्यामध्ये ट्रोजन हॉर्सेस आहे. मी रिपीट करतो की जी इक्विपमेंट आपण चीनकडनं घेतली होती पॉवर इक्विपमेंट, तर गेले 4-5 वर्ष आपण ते घेत नाही आहे, परंतु त्याच्या आधी घेतलेली होती. आणि एकदा पॉवर इक्विपमेंट आली की 20-25 वर्ष हे त्यांचं आयुष्य असतं. तर ते ट्रोजन हॉर्सेस त्याच्या आत आहेत आणि ते चीनचं वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्स यांनी आपल्याला सरळ इशारा दिला होता की तुम्ही जर नीट वागला नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही, तर आम्ही हे ट्रोजन हॉर्सेस ऍक्टिवेट करू, कारण याचं कोड आमच्याकडे आहे
आणि यामुळे तुमच्या पॉवर सेक्टरला धोका निर्माण होईल. आणि मुंबईची बातमी आल्यानंतर लगेचच तेलंगणाची सुद्धा बातमी आली की तेलंगणाच्या इक्विपमेंट वरती सुद्धा त्यांनी पॉवर सेक्टर वरती हल्ला करायचा प्रयत्न केला, परंतु सीईआरटीनी त्यांना वेळेतच वाचवलं. नंतर बातमी आली की जे आपल्या ज्या लस तयार करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ले झाले, त्यांचं काही फॉर्म्युलेज हे चोरले गेले असावे अशा प्रकारची शंका निर्माण होते. आता ते आपल्याला बघावं लागेल की ते नेमकं कसं झालेलं आहे. परंतु सर्वात महत्वाचं असं, रक्षण करण्याकरता आपण बऱ्यापैकी काम करतो आहोत, परंतु जसं आपल्याकडे ज्याच्याकडे लॅपटॉप असेल त्याला माहिती आहे की आपल्याला अँटीव्हायरस विकत घ्यावा लागतो आणि अँटीव्हायरस हे आपल्या लॅपटॉपचं रक्षण करतं. परंतु अँटीव्हायरसचा अपडेट रोज आपल्याला मिळत असतो, म्हणजे नवीन काही अजून त्यांना काही व्हायरस सापडले तर त्याच्या अँटी सिस्टीम तयार करतात ज्यामुळे ते आपल्या लॅपटॉप मधून किंवा आपल्या कम्प्युटर मधून किंवा आपल्या ई सिस्टीम मधून ते बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश मिळतं. आणि रोजच आपण आपल्याला अँटीव्हायरसचे अपडेट्स जे आहेत ते मिळत असतात. नेमकं तेच सीईआरटी सुद्धा करत आहे, परंतु अनेक वेळा त्यांना असं हे तोडाफोडी करण्यामध्ये यश मिळू शकतं. तर म्हणून करायला असं पाहिजे की आपण चीनच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करायला पाहिजे. ती आपण करतो आहे का ओपन डोमेन मध्ये याच्याविषयी माहिती नाही, परंतु एक जगाची संस्था आहे, त्यांनी म्हटलं आहे की जगात सर्वात जास्त हल्ले हे चीनच्या सिस्टीम वरती झाले होते. मी सायबर हल्ल्याविषयी बोलतो आहे, सर्वात जास्त हल्ले हे चीनी इन्फ्रास्ट्रक्चर वरती झालेले आहेत. परंतु त्यामुळे काही चीनचं फारसं मोठं नुकसान झालं आहे असं काही दिसत नाही, कारण त्यांना अर्थातच रक्षण करण्यामध्ये त्यांना मदत ही मिळते आहे. तर म्हणून आणि हे हल्ले कोण करतं, हे हल्ले अमेरिका करतं, हे अमेरिका इस्रायल करतं, हे हल्ले जपान करतं आहे. तीन मोठे देश आहेत, अजून सुद्धा असतील, त्याच्याविषयी माहिती अजून ओपन डोमेन मध्ये आलेली नाहीये. परंतु महत्वाचं असं आहे की या सगळ्यांशी आता कोऑपरेशन करून आपण सुद्धा आपले हल्ले आक्रमक करण्याचं कारवाई करायला पाहिजे. जर त्यांनी आपल्या पॉवर सेक्टर वरती एकदा हल्ला केला तर आपल्याला त्यांच्या पॉवर सेक्टर वरती हल्ला हा करावाच लागेल. त्यांनी जर आपला लसचा फॉर्म्युला चोरायचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा त्यांचं या लीडिंग कंपन्या आहे त्यांच्यामध्ये सायबर घुसखोरी करून त्यांची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ही चोरायलाच पाहिजे. आणि हे अर्थातच एक फारच मोठं आव्हान आहे. मला खात्री आहे की आपण हे करतो आहे. अर्थातच आपल्याला चीनच्या आपण पुष्कळ मागे असल्यामुळे त्यांच्याबरोबर कॅचअप करण्याकरता वेळ लागणार आहे. परंतु जसं चाणक्याने म्हटलं होतं, शत्रूचे शत्रू हे आपले मित्र असतात, तर आपण तंत्रज्ञानामध्ये लीप फ्रॉग करण्याकरता आपण जपानची मदत घ्यायला पाहिजे. जपानचं तंत्रज्ञान हे खूप चांगलं आहे, परंतु सर्वात चांगलं इलेक्ट्रॉनिक मधलं तंत्रज्ञान जे आहे ते तैवानचं आहे. तर आपण आता चुपचापपणे तैवानची मदत घेऊन हे तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. आणि अर्थात काही युरोपमध्ये सुद्धा कंपन्या आहेत की ज्यांचं तंत्रज्ञान हे बऱ्यापैकी असतं. तर आता आपल्याला स्वतःहून संशोधन करून हे व्हायरसेस किंवा अँटीव्हायरसेस तयार करायला वेळ नाहीये. आपण या इतर देशांशी स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन करून आपलं जे डिफेन्सेस आहे ते चांगले करायला पाहिजे. आणि जास्त महत्वाचं की चीनवरती हल्ला करण्याची क्षमता ही आपण चीनला दाखवून द्यायला पाहिजे. म्हणजे जर बातमी आली की मुंबईवरती हल्ला झाला होता, त्यानंतर चीनवरती हल्ला झाला होता अशी सुद्धा बातमी ग्लोबल टाइम्समध्ये यायला पाहिजे. आणि अर्थातच आपण म्हणायला पाहिजे की आम्हाला काय माहिती कोणी हल्ला केला, आम्ही तर करत नाही अशा प्रकारचा हल्ला वगैरे. कारण जर आपल्याला आपल्या इक्विपमेंटचं रक्षण करणं एवढं सोपं नाही तर तोच मोठं आव्हान हे चीनला सुद्धा आहे. तर आपल्याला सायबर डोमेनमध्ये एक सर्जिकल स्ट्राईक वेळोवेळी करायची गरज आहे. एक ते सुद्धा एक वेळा करून हे होणार नाही. आपल्याला हे प्रत्येक वेळा चीनला प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल, नाहीतर चीन हा मोका सुटलेला देश आहे, तो आपल्यावरती हल्ले करून आपलं नुकसान करत राहील आणि आपल्याला हे खूपच त्रास हा होत राहील. तर म्हणून आपल्याला चीनच्या या सायबर हल्ल्यांच्या विरुद्ध आपली क्षमता प्रचंड वेगाने वाढवावी लागेल. आणि चांगला भाग असा आहे की सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये आपण खूप चांगले आहोत, परंतु जे हार्डवेअर सेक्टर आहे ते हार्डवेअर सेक्टरमध्ये
आपण जेवढे शक्ती असायला पाहिजे तेवढं नाही। तर आता मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण सुद्धा प्रत्येकच नागरिकांनी चीन विरुद्ध हे जे सायबरचं जे युद्ध चाललेलं आहे त्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे, त्यांच्या प्रपंचा वॉरफेअरला बळी पडायला नको, त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे, भारताविषयी काही चुकीच्या बातम्या ज्यावेळेला येतात मीडियामध्ये आणि अनेक जण भारताच्या विरुद्ध काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरती सोशल बॉयकॉट हा टाकायलाच पाहिजे। कारण आपण आपलं रक्षण करण्याकरता समर्थ आहोत, त्याचे थोडंफार नुकसान होईल, कारण लढाईमध्ये प्रत्येकच लढाई तुम्हाला जिंकता येत नाही, परंतु आपण सुद्धा चीनला पुष्कळच घाबरवलं आहे, यामध्ये काही प्रश्न नाही। की त्यांना गलवानमध्ये लढाई करता आली नाही तर ते आता तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या विरुद्ध लढाई करण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं आपण सगळ्यांनी चीनच्या विरुद्धच्या लढाईमध्ये सामील हे व्हायलाच पाहिजे। आता मी इथे थांबतो। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि इथे मला काही प्रश्न दिसत आहेत। साक्षी अग्रवाल जी जयहिंद बोल रहे है, ऍडव्होकेट जगजीत चव्हाण जी नमस्ते कर रहे हैं, आप सबको नमस्ते वगैरह, ठीक है। इम्पोर्टेंट बात यह है कि हमने सभी ने इकट्ठा होके इनके खिलाफ चाइना के खिलाफ लड़ाई करना चाहिए, क्योंकि चाइना की इकोनॉमी हमारी 3.5 टाइम ज्यादा है और चाइना ने जो यूनाइटेड नेशंस की जो 50-60 संस्थाएं है उनको खरीदा हुआ है। तो कोई भी यूनाइटेड नेशंस की संस्था उठती है और हमें सिखाना शुरू करती है कि आपने कश्मीर में ऐसे करना चाहिए, आपने वो करना चाहिए, आपने ये करना चाहिए। तो ये क्योंकि ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन का 40% बजट तो चाइना देती है, तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन थोड़ी बोलेगी कि ये जो चाइनीज वायरस चाइना पे तैयार हो गया है। लेकिन अच्छी बात यह है कि वैक्सीनेशन डिप्लोमेसी का इस्तेमाल करते हुए हमने अभी जो छोटे छोटे जो देश है इंडो पैसिफिक के अंदर इनको हमारे साइड में लाया है, क्योंकि जब यूनाइटेड नेशंस में किसी भी विषय के ऊपर वोटिंग होती है तो हर एक देश को कितना ही छोटा हो उसको वोटिंग का राइट है और उसके वोट की वैल्यू एक है। तो ये वैक्सीन डिप्लोमेसी अभी तक हमने 20-22 देशों के पास देशों को ये वैक्सीन दिया है और आपको पता होगा कि कनाडा को भी हमने 5 मिलियन ये डोसेज दिए हुए है और आगे आने वाले दिनों में हमारा देश होगा कि जो सबसे ज्यादा वैक्सीन पूरी दुनिया को देगा और ये अच्छी बात है, जिससे वो हमारे मित्र बनेंगे और चाइना के खिलाफ की जो लड़ाई है इसमें हमारी मदद करेंगे। तो अगर आपको ये वीडियो लाइक अच्छा लगा होगा तो उसे लाइक करिए और ज्यादा से ज्यादा लोगों के साथ शेयर करने की कोशिश करिए। मैं यहीं पर रुकता हूँ। जय हिंद।